शहरामध्ये कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेने कोरोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार महानगरपालिकेच्या प्रत्येक आरोग्य के केंद्रामध्ये दररोज दहा कोरोना चाचण्या कराव्यात असे पत्र वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आलंय दरम्यान बुधवारी शहरामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही तर दिवसभरामध्ये एकशे छप्पन्न कोरोना चाचण्या झाल्या असून त्यामध्ये आरटीपीसीआरच्या टी एक्याऐंशी तर अँटीजनच्या पंच्याहत्तर कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत शहरामध्ये कोरोना संसर्गाचा शिरकाव अद्यापही झाला नसला तरी दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे केंद्र आणि राज्य शासनाने कोरोना वाढवण्याचे निर्देश दिले त्यानुसार महानगरपालिकेने सर्व एकेचाळीस आरोग्य केंद्रामध्ये कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे परंतु रुग्णांना चाचणी करण्याची सक्ती करता येत नसल्याने अनेक जण चाचणी न करताच उपचार घेत आहे शहरामध्ये दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे महानगरपालिकेने सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी ताप सर्दी खोकला असलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी सुरू केली आहे प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये दररोज दहा कोरोना चाचण्या कराव्यात असे पत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत दररोज कोरोनाच्या पाचशे चाचण्या करण्याचे ठरवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले तर खासगी रुग्णालयामध्ये ताप आणि सर्दी झालेले रुग्ण उपचारासाठी जात असून त्यांना दाखल करून घेण्यात येत आहे हे रुग्ण सारीचे म्हणून ओळखले जातात सारीच्या रुग्णांची देखील कोरोना चाचणी करण्याच्या सूचना महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत या विषयाचे पत्र लवकरच खासगी रुग्णालय यांना दिले जाणार आहेत